अमृता फडणवीस वहिनी, तुम्ही ब्राह्मण असल्याचा तुम्हाला अभिमान आहे, तुम्ही बुद्धिजीवी आहात, तुम्ही स्वाभिमानी आहात, तुम्हाला गर्व सुद्धा आहे। खरं तर सगळ्याच ब्राह्मणाला ब्राह्मण असल्याचा गर्व आहे आणि स्वाभिमानी किंवा बुद्धिजीवी असल्याचा सुद्धा गर्व आहे। मग तुम्ही आमचा इतिहास एवढा तोडून मोडून चुकीच्या पद्धतीने घाणेरड्या पद्धतीने का मांडता? याचा अर्थ तुम्ही बुद्धिजीवी नाही, याचा अर्थ तुम्ही स्वाभिमानी सुद्धा नाही। अहो छत्रपतींचा इतिहास 350 वर्षात तुम्ही हजारो वेळा चुकीच्या पद्धतीने मांडला आणि नेहमी बदनामी करणारे हे ब्राह्मणच कसे काय असू शकतात? आता बदनामी करणाऱ्याचा सुद्धा तुम्हाला अभिमान आहे का? काय एवढं घाणेरडं राजकारण तुम्हाला जर स्वाभिमानात दाखवायचं असेल तर विद्वेषाचं घाणेरडं राजकारण अमृता वहिनी महाराष्ट्रात आणि देशात का केलं जातं? संघाचा एवढा उन्माद हा बुद्धिजीवींचा असू शकत नाही, घाणेरड्या विचारांचा असू शकत नाही। अहो तुम्ही चारित्र्य हनन करता, तुम्ही चुकीचा इतिहास मांडता, तुमची सगळी बुद्धिवान बुद्धिजीवी माणसं यांनी प्रत्येक क्षेत्रात जाऊन स्वतःचं जे काही नेटवर्क तयार केलंय त्याच्यामध्ये आमच्या कर्तृत्वाचा इतिहास सुद्धा तुम्ही ठेंगणा करून टाकलाय, तुम्हाला कसला स्वाभिमान? पण हरकत नाही वहिनी, तुम्हाला स्वाभिमान असू द्या, तुम्हाला अभिमान गर्व असू द्या, परंतु आमच्या इतिहासामध्ये जे मोडतोड केली वहिनी ते कधीच भरून निघणार नाही। म्हणून तुम्ही खुनसाड बुद्धिजीवी आहात, तुम्ही खुनसाड स्वाभिमानी आहात आणि तुमचा गर्व हा छत्रपतींनी त्याच वेळेस हरण केलाय, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर बोललं नाही तरी चालेल। आणि तुम्हाला तुम्ही ब्राह्मण असलेल्याच्या शुभेच्छा।